नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बेत मेजवानीसामध्ये। आज आपण छान असे खुसखुशीत होणारे आणि फुलणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बघणार आहोत। हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत, त्याचबरोबर हे पापड बनवत असताना याला वाफवण्याची अजिबात आवश्यकता नाही। चला तर मग बघूया रेसिपी। तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम एक वाटी नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजेच मोठा साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा छान असा मंद आचेवर फुलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा साबुदाणा भाजत असताना एकसारखा हलवत राहायचा आहे, नाहीतर तो करपू शकतो। हा साबुदाणा परतला गेला आहे हे कसं समजायचं, तर हा साबुदाणा पांढरसर असा दिसायला लागतो, त्याचबरोबर त्यामधून चटकण्याचा आवाजसुद्धा येतो, तेव्हा समजायचं हा साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे। इथे नायलॉन साबुदाणा छान असा भाजून झालेला आहे। आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। आता बटाटे किसून घेऊया। त्यासाठी मी इथे 6 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे मी छान असे उकडून याचे सालं काढून घेतलेले आहेत। आता हे बटाटे छान असे किसून घेऊया। तुम्हाला किती पापड करायचे आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाण हे कमी अधिक करू शकता, कारण याचं पीठ मळत असताना यामध्ये जेवढं साबुदाणाचं पीठ बसेल एवढंच आपल्याला बसवायचं आहे। इथे साबुदाणा देखील थंड झालेला आहे। आता हा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे। इथे या साबुदाण्याची पावडर बनून तयार झालेली आहे। आता आपण साबुदाण्याचं पीठ चाळणीने चाळून घेऊया। हे साबुदाण्याचं पीठ चाळल्यानंतर यामध्ये उर्वरित जे जाडसर पीठ आहे ते देखील परत एकदा बारीक वाटून घेऊया आणि परत चाळून घेऊया। इथे हे साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता किसलेल्या बटाट्यामध्ये मी इथे एक मोठा चमचा लाल मिरच्यांची भरड करून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही याऐवजी हिरव्या मिरच्यांची भरड देखील टाकू शकता, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तसेच एक चमचा जिरं टाकून घेऊया आणि आता यामध्ये आपण तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ यामध्ये पाऊण वाटी टाकून घेते। आता हे सर्व मिश्रण छान असं कुस्करत कुस्करत एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये साबुदाण्याचं पीठ जेवढं बसेल तेवढं टाकत टाकत जायचं आहे आणि याचा मध्यमसर असा गोळा करायचा आहे। इथे मला या एक वाटी साबुदाण्याच्या पिठापैकी सर्वच पीठ लागलेलं आहे। पीठ लागण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। आता इथे हा गोळा बनून तयार झालेला आहे। आता याला अगदी थोडं असं हाताला पाणी घेऊन हा गोळा एकदम मळून घेऊया। इथे हा गोळा मळून तयार झालेला आहे। आता आपल्याला हा गोळा जवळपास 20 ते 25 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। इथे 25 मिनिटे झालेली आहे। आता मी यावरील झाकण काढते। इथे हा गोळा छान असा सेट झालेला आहे। आता हाताला थोडंसं असं पाणी लावून हा गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हा गोळा छान असा मऊसूत करायचा आहे। इथे हा गोळा मळून तयार झालेला आहे। आता यातील एक छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि तो छान असा हातावर गोलसर करून घ्यायचा आहे। आता इथे हे पापड वाढवण्यासाठी एक शीट आहे, यावर थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसरी एक
शीट आहे त्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी पुरी यंत्राचा वापर करणार आहे. त्यावर एक शीट ठेवायची आहे आणि त्यावर आपण तयार केलेला गोळा ठेवायचा आहे आणि त्यावर दुसरी शीट ठेवायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे याचा पापड तयार करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही हे पापड लाटूनसुद्धा करू शकता. आता आपण तेल लावलेल्या शीटवरती हे पापड दाखवल्याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व पापड बनवून तयार करून घेतलेले आहेत. आता हे उन्हामध्ये वाळवायला ठेवूया. एक बाजू याची थोडीशी सुकली की हे पापड पलटून घ्यायचे आहे. एकदा का हे पापड सुकले की एका परातीमध्ये काढून घ्यायचे आणि सुटसुटीत ठेवायचे आणि याला 3 ते 4 दिवस छान असं ऊन द्यायचं. इथे या पापडाला 3 ते 4 दिवस झालेले आहेत आणि छान असे उन्हामध्ये मस्त वाळलेले आहेत. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. त्यासाठी मी इथे 1 वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 पापड सोडूया. तुम्ही बघू शकता हा पापड छान असा फुललेला आहे. हे पापड तळत असताना आपल्याला मध्यम ते मोठ्या गॅसवर तळायचे आहेत, तेव्हाच हे पापड खुसखुशीत तळल्या जातात. ही एक महत्त्वाची टीप आहे. त्याचबरोबर तेल व्यवस्थित असं गरम असणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता मी याचप्रमाणे उर्वरित पापड देखील तळून घेते. इथे पापड तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याचा रंग आणि याचा खुसखुशीतपणा अगदी हाताने सहज असा तुटतो आणि हा अतिशय खुसखुशीत असा झालेला आहे. इथे हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.